नोटीस सुजित पाटकरचा घोटाळा संबंधीची आहे. या बेनामी खात्याद्वारा पैसे उद्धव ठाकरेचे उजवे हात यांचा बँक अकाउंट मधून गेले. मुंबई महापालिकेचे कमिशनर या चौकशीत अडथळा निर्माण करत होते. त्यांनी आता मान्य केलं आहे. 140 दिवस झाले संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा यांची लाईफलाईन हेल्थकेअर कंपनीच्या विरोधात पोलिसांनी FIR दाखल केली. इन्कम टॅक्स असो, कंपनी मंत्रालय असो, ED असो, अनेक वेळा महापालिका आयुक्त इक्बाल चहलकडे पेपर डॉक्युमेंट मागितले, त्यांनी दिले नाही. म्हणून या सगळ्या एजन्सीजनी आता मुंबई महापालिकेला नोटिसीस दिल्या आहेत. मला विश्वास आहे आता तरी इक्बाल चहल डॉक्युमेंट या तपास यंत्रणाला देणार. सर, नेमक्या कुठच्या अधिकाऱ्यांना या नोटिस दिलेल्या आहेत? नोटीस सुजित पाटकरचा घोटाळा संबंधीची आहे. चौकशी व तक्रार सुजित पाटकर संजय राऊतचे पार्टनर 100 कोटी रुपयाचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट 38 कोटी मिळाले आणि त्या पैशातून कोणतरी एक चहावाला पार्टनर, कोणतरी एक झोपडपट्टीत राहतो पिऊन तो पार्टनर या बेनामी खात्याद्वारा पैसे उद्धव ठाकरेचे उजवे हात यांचा बँक अकाउंट मधून गेले. त्याची चौकशी आहे. मुंबई महापालिकेचे कमिशनर या चौकशीत अडथळा निर्माण करत होते. त्यांनी आता मान्य केलं आहे की हे सगळे डॉक्युमेंट ते आज या सगळ्या तपास यंत्रणांना देणार.